राज्यसभेचे दमदार कार्यक्षम आमदार योगेश टिळेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला मिळालं मोठं यश. दिलेल्या वचनाला जागणारा आमदार म्हणजे योगेश टिळेकर. 2014 मधील वचननाम्याची वचनपूर्ती आमदार टिळेकर यांनी वारंवार रेल्वे प्रशासन, पुणे मनपा आणि जिल्हाधिकारी यांच्या सतत संपर्कात राहत आणि आपल्या आमदार निधीचा वापर करत ससाने नगरमधील रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी त्या ठिकाणी होऊ घातलेल्या भुयारी मार्गासाठीचा पाठपुरावा केला. विरोधकांनी श्रेयवादासाठी कुठलाही सर्वे न करता घाईत रेल्वे क्रॉसिंगचे उद्घाटन केले होते, पण त्यासाठी ना नागरिकांशी संवाद साधला ना प्रशासनाला विश्वासात घेतलं. पण आमदार टिळेकरांनी नागरिकांशी चर्चा करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष कार्यक्षेत्र दाखवून सर्वे आणि नियमांचा विचार करून भुयारी मार्गासाठीचा यशस्वी पाठपुरावा केला. स्वतःचा आमदार निधी तर त्यासाठी वापरलाच, पण पुणे मनपामधून निधी मंजूर करून घेण्यात आमदारांना यश आलं. त्यामुळे कुणाचंही नुकसान न होता आणि सर्वांच्या दृष्टीने आवश्यक असा भुयारी मार्ग अस्तित्वात येतोय तो दमदार आमदार योगेश टिळेकरांमुळे. तर या ससाने नगरमधील रेल्वे क्रॉसिंग जवळ भुयारी मार्गाचा भूमिपूजन समारंभ होतोय 30 डिसेंबर 2018 रोजी. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आणि पुण्याच्या प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सकाळी ठीक 10:30 वचनाला जागणारा प्रत्येकाच्या मनातला खरा खुरा दमदार आमदार योगेश टिळेकर.